विटा येथे खो खो स्पर्धा संपन्न. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. विटा येथे आझाद क्रीडा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या खो खोच्या भव्य स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत स्टार क्रीडा मंडळाने पहिला क्रमांक, आझाद क्रीडा मंडळाने दुसरा, राजमाता क्रीडा मंडळाने तिसरा व स्टार क्रीडा मंडळाने चौथा क्रमांक पटकावला. यावेळी ॲडव्होकेट मिलिंद कदम, विटानगर परिषदेचे नगरसेवक दहावीर शितोळे, आझाद क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू भूषण भिंगारदेवे, अमोल मोहिते, ओंकार शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन संतोष मोहिते, प्रेम चव्हाण, अनिकेत रोकडे, दीपराज कांबळे, प्रतीक भिंगारदेवे, ओंकार खारगे, आकाश डुकळे यांनी केले होते. या स्पर्धेत 15 संघांनी सहभाग घेतला होता. स्टार क्रीडा मंडळ विटा, लोकनेते क्रीडा मंडळ विटा, राजमाता क्रीडा मंडळ भिकवडी, अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ विटा, सुळकाई क्रीडा मंडळ सुळेवाडी आदी संघ सहभागी झाले होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.